जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धुळे जिल्हा जागृत जनमंच डॉक्टर सरोज धोंडो पाटील राहणार पवननगर तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांनी पदाचा दुरुपयोग करीत असल्याचे त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याबाबत शिरपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशनच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटलंय की विषयांकित तक्रार केलेली महिला डॉक्टर सरोज धोंडो पाटील या शिरपूर तालुक्यातील पक्षविरहित पदविरहित व पैसाविरहित अशा पदावर कार्यकर्ता म्हणून काम पाहत आहेत. सदर महिला शिरपूर शहरातील स्वस्त धान्य दुकानदार यांच्याविरुद्ध व ग्रामीण भागातील रॉकेल विक्रेते यांच्या बाबतीत रेशन दुकानदारांच्या बाबतीत काहीतरी खोटे नाटे कारणे सांगून दमबाजी करून पैसे उकळत आहे व पैसे दिले नाही तर खोट्या तक्रारी अधिकारी यांच्याकडे करत आहेत. तरी अशा भ्रष्ट महिला डॉक्टर यांच्याविरुद्ध आमच्या संघटनेमार्फत तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व आदिवासी भागातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना प्रत्येकाच्या दुकानदाराकडे जाऊन ब्लॅकमेल करणं, त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी देणं, लोकांमध्ये गैरसमज पसरवणं अशा अनेक बाबी या ज्या उपोषणाला बसलेल्या आहेत सरोज पाटील यांचा एक तो एक भाग झालेला आहे. त्यांना जर खऱ्या अर्थानं समाजकार्य करायचं असेल तर कुष्ठरोगांचं समाजकार्य करायला पाहिजे, कुष्ठरोगांसाठी करायला पाहिजे. गरीब रेशन दुकानदार हे यांना गव्हर्नमेंटकडनं ते अल्प प्रमाणात कमिशन मिळत असतं, त्या कमिशनावर रोजी रेशन दुकानदारांचे काही भागत नाही आणि आता ऑनलाईन सर्व धान्य वाटप होत आहे थांबून. आणि महाराष्ट्र शासनाने धुळे जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये प्रथम ऑनलाईनमध्ये आलेला आहे की ऑनलाईनच्यामध्ये धान्य जे आहे ते धुळे जिल्हा हे ऑनलाईनमध्ये प्रथम आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार होण्याचा प्रश्न येत नाही, काळाबाजार होण्याचा प्रश्न हे नुसतं दुकानदारांना त्रास देण्यासाठी आणि त्रास देऊन त्यांना फक्त त्यांचं मानसिक संतुलन खराब करतायत. या ठिकाणी तालुक्यामध्ये 205 दुकानदार आहेत, 205 दुकानदारांना जवळ हे जाऊन मुद्दाम त्रास देतात, पैसे मागतात आणि विना पैसे नाही दिले म्हणजे मग खोट्या नाट्या केसेस करायच्या, हे त्यांचे धंदे होऊन गेलेले आहेत. आणि गव्हर्नमेंटने आतापर्यंत काहीच आम्हाला सूचना दिलेल्या नाही दुकानदारांना की कार्डधारकांना शिक्के मारून द्या. आता हे जे उपोषणाला घेऊन बसलेले आहेत या लोकांना फक्त आश्वासन दिलं आहे बाईने की आम्ही तुम्हाला शिक्के मारून देऊ, शिक्के मारून कुणालाच मिळणार नाही आहेत. 2014 काँग्रेस पक्षाचं सरकार होतं, काँग्रेस पक्षाच्या सरकारने कायदा आणला की अन्न सुरक्षा कायदा, त्या अन्न सुरक्षा कायद्यामध्ये 70% लोकांना भारत देशामधील जे गरीब लोक असतील 70% लोकांना बा ते धान्य वाटप करायचं, 70%च्यावर अजून 1%सुद्धा कोटा वाढलेला नाही, त्यामुळे गरीब लोकांना शिक्के मारून कुठून देणार आहेत. यांच्या नुसतं एक पॉलिटिकल काहीतरी लोकांना त्रास द्यायचे, दुकानदारांना त्रास द्यायचं. आणि दुकानदारांना बंधूंना माझी विनंती आहे असे कधी कुणी लोक आले तर आपल्याला शासनाने मी तहसीलदार साहेबांना मी बोललो की डायरेक्ट त्यांच्यावर 353 गुन्हे दाखल करा. खोटे नाटे केसेस करतात, खोटे नाट्या निवेदनं देतात आणि आपल्याकडे जर कोणी पैसे मागायला आले तर आपण 353 गुन्हे दाखल करा. आमच्याकडे खंडणी मागतात आणि 353 गुन्हे दाखल करा. आपल्याला शासनाने प्रोटेक्शन दिलेलं आहे स्वस्त धान्य दुकानदारांना. आता दुकानदारांना कोणाला माहीत नसेल की प्रशासकीय कामात अडथळा आणला म्हणजे 353 गुन्हा दाखल होतो. स्वस्त धान्य दुकानदार जे आहेत आपण त्या संज्ञामध्ये येतो. आपल्याला गव्हर्नमेंटने लायसन्स दिलेलं आहे की त्या लायसन्सचा आपण उपयोग करतोय गरिबांना धान्य वाटप करण्यासाठी. आणि कुणी जर आपल्याला त्रास देत असेल तर सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी 353 गुन्हे दाखल करायचे. आणि 353 गुन्हे दाखल केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. हे लोक आपल्याला असेच त्रास देणार आहेत आणि असे त्रास देत राहिल्यामुळे आपल्याला आपलं मनस्थिती सही होणार आहे. तहसीलदार साहेबांना खोटे नाटे अर्ज देणे ते देणे. आता आपले राजू भाऊ टेलर आहे त्यांच्या दुकानावर गेले, ते तिवारी साहेबांच्या दुकानांना जोडलेलं आहे. काहीच काही कुठल्याही काही नसताना नुसतं पॉलिटिकल काहीतरी हे सांगून लोकांना त्रास देणं, दुकानदारांना त्रास देणं. आणि जर हे झालं नाही उलट जिल्हाधिकारी साहेबांनी आमचा माल कपात केलेला आहे. अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना अन्न कपातीचे कुठलेही अधिकार नाहीत आणि अन्न सुरक्षा कायद्यामध्ये कुणीही भुकबळे व्हायला नाही पाहिजे गरीब व्यक्ती. आणि गरीब व्यक्ती भुकबळी झाला तर याला शासन जबाबदार राहील. जिल्हाधिकाऱ्यांनी जो चुकीचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी हे करताना आम्हाला हे करायला पाहिजे होतं. 100% आम्हाला तुम्ही आतापर्यंत वाटप दिलं
आता आम्हाला 100% लोकांना धान्य वाटप करता येत नाही, 30% लोकांना आम्ही कुठून द्यायचं? मग ते 30% लोक मग असे लोकांकडे जातात, तक्रारी करतात, विनाकारण आम्हाला त्रास होतोय. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या नियताने 100% मंजूर करायला पाहिजे, म्हणजे आम्ही लोकांना पुरेपूर धान्य देऊ शकतो ऑनलाईन. आणि जर हे झालं नाही तर आम्ही मंत्रालयामध्ये जाऊ आपण सर्व रेशन दुकानदार. असा जर त्रास होऊ लागला आपल्याला तर आपण दुकानं कसं चालवायची? म्हणून आपण सर्वांनी निर्णय घ्यायचा आहे की ते सरोज पाटील जे आहेत त्या बसलेल्या त्यांच्यावरबी गुन्हा दाखल व्हायला पाहिजेत. असे खोटे नाटे अर्ज देणं आता ऑनलाईनमध्ये कुठं भ्रष्टाचार होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण जर शासनाने आपली दखल घेतली नाही तर आपण मंत्रालयासमोर सर्व आपल्या रेशन दुकानाचे मशिनरी घेऊन आपण त्या मंत्रालयासमोर जाऊ, तिथं आंदोलनं करू. होऊ द्या, लढाई होईल तर होईल. आपण कायद्याची लढाई लढू, ते आपल्याकडनं पैसा मागण्याची लढाई लढत आहेत, आपल्याला ब्लॅकमेल करायची लढाई लढत आहेत, तर लढू द्या. आणि शासनाला माझी विनंती आहे की आपण सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना त्यांनी आम्हाला प्रोटेक्शन द्यावं. असे लोक येऊन आम्हाला त्रास देतील तर आम्ही धान्य वाटप कसं करायचं? म्हणून आम्हाला महाराष्ट्र शासनाने आम्हाला संरक्षण द्यावं ही विनंती.